नमस्कार, मी डॉक्टर शिव हरिवाग, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर. विद्यार्थी मित्रांनो, एक दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आपल्यासोबत शेअर करायचे होते. बीएससी नर्सिंग आणि फिजिओथेरपीच्या ॲडमिशनच्या संदर्भाने आणि सोबतच काही नवीन कॉलेजेस जे आहेत नर्सिंगच्या तयार झालेत ते एक ॲडिशनल विषय याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता यावर्षी बीएससी नर्सिंगसाठी परत एकदा शासनाने रजिस्ट्रेशन करायला लावले आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट जे आज ते पब्लिश करतील प्युअरली बीएससी नर्सिंगसाठीची. ज्यांनी पूर्वी केले होते त्यांना पण रजिस्ट्रेशन नव्यानं करावं लागले आणि फायनली जे आहे तर बीएससी नर्सिंगचे जे काही चॉईस फिलिंग असणार आहे ते उद्यापासून सुरू होत आहे. 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ 4-5 दिवस तुम्हाला नर्सिंगचे कॉलेजेस टाकण्यासाठी म्हणजे चॉईस फिलिंगसाठी वेळ दिलेला आहे. आपण एक व्हिडिओ 2-3 दिवसापूर्वी शेअर केला होता, त्याच्यामध्ये नव्यानं 4 नर्सिंग कॉलेज ॲड झाल्याचं आपण सांगितलं होतं. ॲडिशनली 3 तारखेला एक नवीन नोटीस आलेली आहे, नोटीस नंबर 24. यामध्ये परत काही नवीन नर्सिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये ॲड झालेले आहेत. सो नर्सिंगची जी चॉईस फिलिंग असेल ती 6 ते 10 दरम्यान असेल आणि 13 तारखेला सेकंड कॅप राऊंड जो येतो नर्सिंगचा पब्लिश होईल. जसं मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की नर्सिंगच्या सेकंड राऊंडमध्ये जे आपण चॉईस फिलिंग करू तीच चॉईस फिलिंग पुढचे जर जे काही राऊंड होतील मॉपअप राऊंड होईल किंवा अजून त्याच्या पुढचा सेकंड मॉपअप होईल तर त्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे नर्सिंगचे कॉलेजेस टाकताना आपण खूप काळजीपूर्वक हे कॉलेज टाकावेत, कारण थर्ड राऊंडला परत एकदा चॉईस फिलिंग करायची सोय जी आहे ते यावर्षी नर्सिंगमध्ये उपलब्ध नसेल. सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेजेस तुम्ही टाकाल त्याच आधारावर सेकंड राऊंडची अलॉटमेंट होईल आणि त्यानंतर जर पुढचे राऊंड लागले तर त्यामध्येही त्याच पद्धतीनं त्याच आधारावर अलॉटमेंट होणार आहे. सोबतच जे नवीन ॲडेड कॉलेज झालं ॲड झालेले कॉलेजेस आहेत तेही तुम्ही टाकू शकता. शेवटी प्रेफरन्स तुम्ही कसा ठेवायचा, तुम्हाला कोणतं निअरेस्ट लोकेशन आहे, कुठे तुम्हाला घ्यायचं, तुमचे मार्क्स किती आहे, त्या सगळ्या गोष्टीवर हा ॲडमिशनचा विषय अवलंबून असेल. परंतु तुर्तास जे बीएससी नर्सिंगचे नवीन कॉलेजेस आलेले आहेत तेही तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करू शकता जर तुम्हाला निअरेस्ट असेल तर, किंवा खूपच कमी स्कोर आहे पण ॲडमिशन मिळालं पाहिजे तर त्या दृष्टीने जे तर हे नर्सिंगचे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही घेऊ शकता. सो नवीन जे 2 कॉलेजेस अनाऊन्स केलेले आहेत सीईटी सेलनी, त्यामध्ये डॉक्टर प्रफुल्ल पाटील बीएससी नर्सिंग कॉलेज परभणी हे नवीन नर्सिंग कॉलेज 60 कॅपॅसिटी असलेलं नवीन सुरू होतं आहे. याचा कॉलेज कोड असणार आहे 9371. आणि अजून एक महत्त्वाचं कॉलेज जे ओपन होतं श्री विनायकराव बापू देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग यवतमाळ, हे कॉलेज 9247 कोड असलेलं हे एक यवतमाळमध्ये हे नवीन एक कॉलेज सुरू होतं आहे. सो जे पण नर्सिंग करू इच्छितात, ज्यांना वाटतं की हे कॉलेजेस आपल्याला सोयीचे जवळ आहे, तर तुम्ही जे होतं त्या कॉलेजला ते कॉलेज मिळवण्याच्या दृष्टीने जे आहे तर हे कॉलेज पण तुमच्या प्रेफरन्समध्ये ॲड करू शकता. सो त्यानंतर पुढचा पार्ट येतो की फिजिओथेरपीची जी चॉईस फिलिंग असणार आहे त्या संदर्भाने, जसं नर्सिंगचे 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग आहे तशी फिजिओथेरपीची चॉईस फिलिंग जी आहे ती कालपासून सुरू झालेली आहे. 3 तारखेलाच त्यांचं सीट मॅट्रिक्स त्यांनी पब्लिश केलेलं होतं. जवळजवळ 2,250 जागा अजूनही फिजिओथेरपीच्या महाराष्ट्रामध्ये मुलांसाठी उपलब्ध असणार आहेत. आणि ऑनलाईन जी चॉईस फिलिंग असेल तर ती 4 तारखेपासून सुरू झाली, 6 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला प्रेफरन्स भरता येतील. आज 5 तारीख आहे आणि उद्या सायंकाळपर्यंत जे आपल्याला कॉलेज टाकता येतील. बीपीटीएचा मॉपअप राऊंड जो आहे हा थर्ड राऊंड, याचा रिझल्ट 9 तारखेला जाहीर होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये ॲडमिशन मिळेल त्यांनी 10 ते 14 तारखेच्या दरम्यान जे तर संबंधित कॉलेजला जाऊन जे आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती की BOTH, BASLP, BPNO हे ॲडिशनली 3 कोर्ससुद्धा फिजिओथेरपीच्याच राऊंडमध्ये आपल्याला भरता येतात. सो ज्या विद्यार्थ्यांना त्या कोर्सेसला जायचं असेल तर ते ॲडिशनली तेही कोर्सेस आपल्या प्रेफरन्समध्ये ॲड करू शकतात. सो फिजिओथेरपीची चॉईस फिलिंग ऑलरेडी सुरू झाली आहे, 6 तारीख लास्ट डेट असेल. नर्सिंगची चॉईस फिलिंग जी आहे ती उद्यापासून सुरू होईल, 10 तारीख लास्ट असेल. आणि नव्यानं 2 नर्सिंग कॉलेजेस जे आहेत ते महाराष्ट्राच्या मुलांसाठी आता राऊंडमध्ये उपलब्ध असतील. तर हे अतिशय महत्त्वाचे विषय जे होते ते तुम्हाला शेअर करायचे होते. महाराष्ट्राचा BAMS, BHMS, BUMS ची चॉईस फिलिंग काल संपलेली आहे आणि आज उद्या सायंकाळी हा राऊंड पब्लिश होईल आणि मग याच्यामध्ये मुलांना ॲडमिशन घेता येईल आणि ज्यांचा कमी स्कोर आहे त्यांना हे फिजिओथेरपी आणि नर्सिंगचे ऑप्शन आहेतच. सो महत्त्वाचे विषय जो होतो तुम्हाला शेअर केला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.